शाळा सुरू आहे आणि 40+ 45 के पार सीट को निकालना है और मोदी जी को साथ देना है आणि मोदी जी ची ताकद आम्हाला वाढवायची आहे. मोदी जी त्यासाठी महाराष्ट्रामध्ये हे मिशन 48 आपण सुरू केलेलं आहे आणि त्याच्यापैकी 45+ जागा जिंकायच्या आहेत हे टार्गेट आम्ही ठेवलं आहे महायुतीने, शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि बाकी आमचे जे RBI मित्रपक्ष जे आहेत हे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही महायुतीने निवडणुका लढवणार, 45+ जागा जिंकणार आणि महाराष्ट्र मोदीजींना साथ या ठिकाणी आम्ही देणार. त्यामुळे आता जागा वाटपाचं अजून काही चर्चा झालेली नाही, आता चर्चा होईल आणि आमचा मुख्य उद्देश जो आहे पुन्हा या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्राचा सियाचा वाटा असला पाहिजे हे टार्गेट घेऊन आम्ही काम करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे, जे प्रकल्प बंद पडले होते बंद पाडले होते ते आम्ही त्याला चालना देतोय, ते पुढे नेतोय. आज 12 तारखेला देखील एक गेम चेंजर प्रकल्प जो आहे मुंबईतला MTHL त्याचं उद्घाटन आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे, एका धरणाचं उद्घाटन होत आहे, टनेलचं उद्घाटन होत आहे आणि यापूर्वी देखील इंदूर उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं, त्याचं शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होईल, मेट्रोचं उद्घाटन होत आहे. त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर राज्य सरकारने केलेले कामं आणि केंद्र सरकारने आम्हाला केलेली मदत, दिलेलं पाठबळ याच्या जोरावर जो विकास या राज्याचा आम्ही केला आहे, आज राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये 1 नंबरचं राज्य आहे. GDP चा सहभाग राज्याचा सगळ्यात मोठा आहे आणि त्यामुळे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे आणि तेच आम्ही कामं घेऊन लोकांचे शासन आपल्या दारी. आज लोकाभिमुख कार्यक्रम 2 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा बेनिफिट झाला आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर ही सर्व जी कामं आहेत ही कामं लोकांसमोर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे आणि नक्की मोदीजींना मोठी साथ मिळणार. हा चमत्कार सर ते तुम्ही सगळे कमळाच्या चिन्हावर लढले तर होणार आहे अशी टीका विरोधकांकडनं होते. अरे असं ते विरोधकांकडे काय कामधंदा आहे? विरोधकांनी काय केलंय महाराष्ट्रासाठी? आज सगळे प्रकल्प 2.5 वर्षात बंद करून ठेवले होते, सगळे म्हणजे विकास विरोधी निर्णय घेतले आणि आज आपण जे काम करतोय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि नको नको ते आरोप ते करताय. आम्ही बिलकुल लक्ष देत नाही. आम्ही मिशन 48 संकल्प हा घेऊन महायुती या निवडणुका मजबूतीने लढवणार आणि मजबूतीने विरोधी पक्ष आहे कुठे? धनुष्यबाणावरती. अरे विरोधी धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार आणि विरोधी पक्ष आहे कुठे? भारतीय जनता पक्ष त्यांच्या चिन्हावर आम्ही आमच्या चिन्हावर निवडणुका या लढणार आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी त्यांच्या चिन्हावर निवडणूक, पण महायुती मजबूतीने ही निवडणूक लढवणार. कोण उमेदवार कुठे आहे यापेक्षा महाराष्ट्रातून किती जागा जिंकायच्या आहे महायुतीला या संकल्प हे टार्गेट घेऊन आम्ही शिवसंकल्प आणि त्याचबरोबर पुढच्या बैठका जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या त्याही होणार आहेत. घटक पक्ष कालच्या बैठकीमध्ये घटक पक्ष काही नाराज आहे? नाही, कोणी नाराज नाही, सर्व आमच्या बरोबर आहेत, आमच्या सोबत आहेत. अरे हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक जो काही फंडा आहे त्याच्यामध्ये ते कामयाब होणार नाही आणि पुढच्या बोटीत कोण जाईल. सर आपके शिव संकल्प यात्रा की शुरुआत शिरूर लोकसभा से ही क्यों? कुछ कारण? ये ऐसे कुछ भी कारण नहीं है, यहाँ छत्रपति शिवाजी महाराज के प्रमुख पक्ष से पावन हुई भूमि है और मैंने मेरे भाषण में बोला भी है कि यहाँ से हम शुरुआत किए और आगे पूरे महाराष्ट्र में महानंद अमूल्य देणार असं चर्चा आहे तसा ठराव झालाय. राज ठाकरेंनी पण त्यावरती टीका केली. महानंदाच्या बाबतीमध्ये
शासन स्तरावर बैठका सुरू आहेत. पहिलं तर ते जे कर्मचारी आहेत त्यांचं काय करायचं आणि महानंदाच्या बाबतीमध्ये जे काय आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता आपण सरकार निर्णय घेतला.